पंचायत वेचणुको मागास वर्गियांक आरक्षण दिवनूच जातले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगलां. सध्या वेचणुको फुडें धुकलपाचो निर्णय वेचणूक आयोगा कडेन आसा. सरकार फक्त मागास वर्गियांक आरक्षण दिवपा खातीर वेळ मागतालो. फुडलो निर्णय वेचणूक आयोगाचो अशें मत मुखेलमंत्र्यान उक्तायलां. एक म्हणजे एजीच्या ओपिनियना प्रमाणे आणि सुप्रीम कोर्टान आत्ता जी वर्डीक दिल्या वेगवेगळी, ओके, त्याच्या प्रमाणे आमकां ॲक्च्युली आत्ता इलेक्शन जर घेवपाक गेले जाल्यार ते विदाऊट ओबीसी रिजर्वेशन इलेक्शन्स घेवचे पडटा. आमकां तशें घेवपाचें ना. ओबीसी वाल्यान रिजर्वेशन दिवपाक जाय. आमकांय खबर आसा 27% ओबीसी भाव आमचे आसल्या कारणान तांकां रिजर्वेशन दिवपाची गरज आसा. आमची इच्छा आसा की ओबीसी रिजर्वेशन दिवचे म्हणून. आणि ताकाच लागून आमकां एजीच्या ओपिनियनकूय धाडलेली सुप्रीम कोर्ट, मध्य प्रदेशातली केस, महाराष्ट्रातली केस, हे सगळी केस स्टडी केल्या उपरांत की ओबीसी हे ट्रिपल टेस्ट रिजर्वेशन्स करून दिवचे पडटा. आणि एजीच्या ओपिनियना प्रमाणे ते ओबीसी कमिशनांक धाडून, ओके, ते वेरीफाय करचे पडटा खंयच्या खंयच्या वार्ड्स कशा पद्दतीन ओबीसी रिजर्वेशन्स आसा. त्या खातीर आमी इलेक्शन्स एट प्रेझेंट एटलिस्ट आमकां सुरवातीच्या कडेन स्टेट इलेक्शन कमिशनाक आमी रिकमेंड करतले. डॅट रायट इज अ स्टेट इलेक्शन कमिशन. आमकां त्या खातीर आमी इलेक्शन पोस्टपोन करताय आमी म्हणूंक शकना. आमी रिकमेंड करता की आमकां ओबीसी रिजर्वेशन दिवपाक जाय. त्या खातीर आमकां थोडो टायम दिवचो की ओबीसी कमिशना कडेन धाडून ट्रिपल टेस्ट वेरीफाय करून ओबीसी रिजर्वेशन दिवपा खातीर आमी ओबीसी कमिशना कडेन फायल रिकमेंड करता. आणि जेणे करून त्यांच्यांनी सगळे परत एकदा स्टडी करून आमकां ताजो रिपोर्ट सबमीट करतो. तो रिपोर्ट आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक धाडटले. देन स्टेट इलेक्शन कमिशन वील इलेक्शन घेवपाचें रिकमेंड करतले. आतांय हें सगळें आमी स्टेट इलेक्शन कमिशना कडेन धाडटा. सो स्टेट इलेक्शन कमिशन वील टेक द डिसिजन. नाव द स्टे इट इज अप टू द स्टेट इलेक्शन कमिशन. फाल्यां जें आसा हें सगळें स्टेट इलेक्शन कमिशना कडेन धाडटले. ऑन अवर रिकमेंडेशन जर तांच्यांनी एक्सेप्ट केलें जाल्यार स्टेट इलेक्शन कमिशन कॅन से द इलेक्शन वील पोस्टपोन. दे वील से